आनंद वाटला कस काय चाललंय एक नंबर तुमचं तुमच्या घरात अरे तुझी ऐकू नका अरे तुझी ऐकू नका पाहिजे तुझी आणि तुझ्या भावाची भांडण नाही का झाले घरातली प्रत्येक गोष्ट वाटून घेतली का नाही म्हणून म्हणलं तुझी आहे तुझ्या धाकट्या भावापाशी का तुझ्या पाशी असं म्हणतोय मी भावाकडे तुला काय म्हटलं रामराम कसे काय पडे म्हणजे तुझी बहीण कोणाकडे ग्राम पंचायतच्या वाट्यावर किती पॅपी वाचण्याच आहे हराम खो का अरे बहीण कोणाकडे म्हणजे सणासुरीला बाहेर आणली होती का नाही आणली होती म्हणून म्हणल्या बाहेर का सासरी 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 आणि तुला काय वाटलं मला काय नाही वाटलं रामराम कसे काय खरे अरे कशी म्हणजे आजारी पडली होती का नाही आजारी बिजारी तुमच्या मनामध्ये पाप येत आहे ना चांगली आहे ना रामराम माझा हक्क खानदान भूकंप गेले तू मला काहीच विचारू नको तू काय लायकीच आहे ते मला चांगलं माहिती आहे तू माझ्या घराकडे वळूच नको अजिबात हरणखोर मी बोलायच्या अगोदर बोलून मोकळा झालाय अहो पण मी काही बोललोय काय राव काय बोलायचं राखलंय का गावामध्ये लय मोठी भांडण लय मोठी भांडण पाक डोका फोडाफोडी पाक रक्त साना सानी एकमेकाचे मुर्दे पडले असते माझ्या मुलं माणसं वाचली पोलीस रक्ताचे पाट वाहिले पोलीस भांडणं काय एवढी खास होते रक्ताचे पाट वाहिले भांडणं खास होते भांडणं झाली कुणाची ही भांडणं झाली कुणाची कुणाची तुझ्या बापाची ह्याच्या आईची मोठी भांडण बघण्या किरण्या घरी जाऊन तू जायला नीट समजावून सांग रात्रीचे एक बघत नाही दोन बघत नाही कधी मिळतील माझ्या बापाची कडी कॉड कॉड करते तुझ्या आईला सांग समजावून अरे तुम्ही आई कुठं घ्या ही भांडण झाली कशावर ह्याच्या बापाच्या भितर ह्याच्या बापाच्या भितर ते तुझ्या आईच्या मुहरीवर पडलं शपथ मी काही खोटा बोलती नाही मोठी भांडण तुम्हा रे आईच्या मोरीव नको म्हणून नाणीव म्हण नाणीव आणि आईच्या मोरीव भांडण आई काय कुचंती काही नाही भीतर कसं आई पडलं काय पावसाचं वातावरण आहे सारखा पाऊस झिरझिर 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 पाऊस चालले का नाही चालले चालले तेव्हा त्या पावसाचं पाणी शिरले ह्याच्या बापाच्या भीतर खाल्लं शिरले खाल्लं मग त्या पावसाचं पाणी ह्याच्या बापाच्या भीतर शिरल्यामुळं ह्याच्या बापाच्या भीतर तुझ्या नाणीच्या मोहरीवर पडलो आर मग येड्या तुझ्या आईची मोहरी तुंबली नाणीची मोहरी तुंबली ना मी तिथे होते मी म्हणजे माझ्या मित्राच्या आई वडिलाची भांडणं सोडवायला पाहिजे परदेशी माझ्या डोक्यात आयडिया आली पद पद माझ्या घरी गेलो माझ्या बापाचा आणला बांबू ऐकतो याचा हात मोडतो का बरं बांबू असा सरळ असतो असं हलत नाही काय बरं बुडीन बांबू वरला असल्या त्याच्या शेंड्याच्या चालतो माझ्या बापाचा आणला बांबू आणि मी काय केलं काय केलं ह्याच्या आईच्या मोहिमध्ये असा गजदी सारला मला का त्यांनी तुझ्या आईची मोहीम मोकळी झाली तुम्ही होती ना तुम्ही होती ना बाबा केल्या आता तुझे गार पडले अस मी म्हणतो काय म्हणतो याच्या बापाच्या बाबूर हीच पडून 17-18 तुकडे का झाले काय तुझी वासना अरे काय तुझी वासना अरे याच्या बापाच्या बाबूर हीच पडून 17-18 तुकडे झाले असते असे तर तुझ्या आईची मोरी कोणी मोकळी केली असती माझ्या बरोबर तुझी म्हातारी वाचली ते सांग काय कुमार काय मला एक सांग काय तुझ्या मोठ बापाचा मोठा बाबू लय मोठा बाबू आवाजवे बाबू माझ्या बापाचा एवढा मोठा बाबू आतापर्यंत ठेवत होता कुठ ह्याच्या आईच्या वाट्यावर नाही नाही निवडून गुची उडायला मित्राला मित्र भेटले थोडी फार चेष्टा मस्करी केल्याशिवाय मजा येत नाही कार्यक्रम आणलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचे भरपूर करमणूक आणि मनोरंजन झालं पाहिजे किशोर किरण फिरोज आणि खडक माळेगाव यात्रे मुक्कामी मोठा तमाशा आलाय सर्वात मोठा तमाशा महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार विजेता तमाशा एवढंच काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर वन तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जेदार तमाशा मंगला बंस
काय घेण्यामध्ये चला माझ्या भाग असेल.